आज आपण आपल्या किचनमध्ये झटपट होणारा नाश्ता बघणार आहोत। चला जाऊया किचनकडे। तर इथे मी उकडलेला बटाटा किसून घेतलेला आहे। जेवढे तुम्हाला ब्रेडचे सँडविच बनवायचे असतील तेवढे बटाटे उकडून घ्या आणि त्यामध्ये एक बारीक चिरून कांदा टाकलेला आहे। तसंच यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच भरून हिरव्या मिरचीची पेस्ट आणि मियोनीस टाकून घेतलेला आहे। आता हे यामध्ये मी थोडीशी ब्लॅक पेपर टाकलेली आहे आणि तसंच आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। तर हे सर्व पदार्थ आता आपल्याला मस्तपैकी एकजीव करून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे मिक्स करून घ्या। बघा पटकन झालं की नाही, मिक्स झालेलं आहे। आता एक ब्रेडचा स्लाइस घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। अगदी इझी, त्याच्यावर दुसरा ब्रेडचा स्लाइस लावून घेऊया आणि तवा आपण तापत ठेवलेलाच आहे। अशा प्रकारचे सँडविच मी तयार करून घेते आणि तव्यावर मस्तपैकी दोन्ही साईडने खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। अगदी गोल्डन ब्राऊन कलर त्यांना आला पाहिजे असे खरपूस असे आपण ह्यांना भाजून घेणार आहोत। बघा किती पटकन आपले हे सँडविच तयार झाले, पटकन आणि चविष्ट तेवढेच मस्त लागतात। तुम्ही ही रेसिपी करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। आता आपले सँडविच तयार झालेले आहेत, त्यांना कट करून घेऊया। बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपले सँडविच कुरकुरीत असे तयार झालेले आहेत आणि हे सँडविच खायला खूपच छान लागतात। तुम्ही पाहिजे तर मेयोनीज टाकू नका, तरी पण हे खूपच छान लागतील। तुम्ही ही रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।